जेव्हा आम्ही लास्ट टाइमला ऑल ऑफ सडन आम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला लागलं होतं, तर त्या क्षणाला आम्हाला दोघांना रिअलाईज झालं की आपली काहीच तयारी झालेली नाही आहे. तर आत्ता सगळं सामान येऊन गेलं, तर आत्ता आम्ही आमच्या मदर बॅगची पॅकिंग करतोय, तर म्हटलं तुम्हाला दाखवूय. सो हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू द चॅनल प्रियंका प्रकाश. तर व्हिडिओ असं स्टार्ट केलं एकदम की मी इथं असं बसलो होतो, माझं ऑफिसचं काम करत होतो, पियू तिकडे बसली होती. अँड बाय द वे सध्या पियू आहे सुट्टीवर, एकदम चिल मारते दोन आठवड्यापासून. आणि ती इतकी चिल मारते की ती खूप चिलून गेली, खूप बोर झालं तिला. मग तिने असं सहज बोललं की मला खूप बोर होते, मला कुठं फिरायला घेऊन जा. वर्किंग डे आहे, 12 वाजले आहेत. तर मी माझं थोडं काम मॅनेज करून घेतला आणि मी तर म्हटलं चल मी तयार होऊन गेलो. आणि तिला खरंच पटत नव्हतं, ती तिथंच बसली होती माझ्या नोकर. म्हटलं मी खरं सांगतोय चल चल चल. तिला अजून पण झेपत नाहीये, घेऊन जातो असं नाहीये, पण इतकं इन्स्टंटली नाही घेऊन जात. थोडा ठीक आहे चल जाऊ मग, थोड्या गोष्टी मॅनेज करावं लागतात, पण आज ऑलरेडी गोष्टी मॅनेजेबल आहे. सो विदाउट वेस्टिंग युअर टाइम आम्ही निघतोय, तर जास्त लांब ट्रॅव्हल करू शकत म्हणून इथे जवळपासच कुठे तिला काही काही थोडंफार इंटरेस्टिंग सामान घ्यायचं आहे. बाय द वे आम्ही ते मदर बॅगसाठी जो सामान मागवतो एक 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 एक, तर त्याच्यातला काही सामान आवडत नाही, तर तो आम्ही तो रिटर्न करतोय. मग आता आम्ही थोडंफार तेच सामान बघायला जाणार आहे की जे आम्हाला नाही पटलं ते तिथं जर चांगलं भेटून गेलं तर ते घेऊन आम्ही तिथं घेऊन जातो. बघू मग आपल्याला काय काय भेटतं. लिहू नका बाळाचं सामान घेऊ नका म्हणून, कारण की आमच्या आया लोक सध्या दूर दूर आहेत आणि ते येतील तोपर्यंत तो सामान खूप लेट होईल. पण तोपर्यंत ते येतील आणि बॅग रेडी होईल, तोपर्यंत मी फक्त ते डे वन ला जे लागेल ते घेतेय, बाकी जे मल्टिपल डेज ला लागणार ते माझ्या आईने ऑलरेडी घेऊन ठेवले. आणि या आईवरनं लक्षात आलं मला की मी मागच्या व्हिडिओ मध्ये भरपूरसे लोक म्हणत होते की तुम्हाला, तुम्ही असं म्हणतात की तुम्हाला आई लोकांची काही मोठ्यांची गरज नाही आहे, तुम्ही स्वतःला इंडिपेंडेंट म्हणतात. आमची आई लोकांची तब्येत चांगली राहत नाही फर्स्ट, ते तर आहे. आणि सेकंड थिंग, व्हिडिओ मध्ये आम्ही कुठं पण हे नाही म्हटलो की आम्हाला मोठ्यांची गरज नाही आहे किंवा आमची आई वगैरे इथं नाही पाहिजे. आम्ही फक्त म्हटलं की डिलिव्हरी जी आहे ती आम्ही आमच्या घरी करू, म्हणजे आम्ही इथंच दोघं सोबत, माझी आई आणि हिची आई ते तर येणारच आहेत. सो डोंट गेट कन्फ्यूज. चला आता निघूया, जास्त लेट नाही व्हायचंय. बाय. बेसिक जेवढं आम्हाला गरजेचं होतं जे वाटत होतं ते घेऊन झालंय. आणि एक गोष्ट याच्यात ना माहिती पडली आम्हाला की कपडे ऑनलाइन घ्यायचे पोरांचे स्टोरला जाऊन जास्त महाग पडतात, खूपच महाग आहेत. पण आता ठीक आहे ना, आता साईजचा आयडिया नाही आहे म्हणून. हा साईज ऍक्च्युली साईजचा इश्यू, साईजचा आयडिया नाही म्हणून. आता जाऊया घरी, मी मॅडमांना विचारतोय कुठे काही फिरायची फिरायची इच्छा आहे, म्हणजे काही दुसरं घ्यायचं असेल तर बघून येते. विल गो बॅक होम. अरे मस्त गाणं आहे, मला तर एफ एमच आवडतो गाडीत बसलो की. चला घरी चला. चारल्याची कोंबडी बारण्याच्या मसाला होऊन गेला असता, नशीब आज म्हणजे चमकणार होत पण नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम. चमक तर राहून गेला. बेटर लक नेक्स्ट टाइम. काय झालं ना सांगशील का ऑडियन्सला? युजली कसं होतं, पिऊ फोन विसरून जाते. मी कधी विसरत नाही, मी तुझ्याकडे देते सो दॅट मी विसरायला नको. हा पण मला माझ्यावर गॅरंटी आहे की मी विसरून जाते. हा असं आता काय झालं, मध्ये असताना तिला कॉल आला तर तिने माझ्याकडे देऊन दिला डायरेक्ट की अननोन नंबर आहे, मे बी कंपनी कंपनी तू बोल. तो आता बोलून होऊन गेला ते कपडे बघण्याच्या नादात मी तिथंच ठेवून दिला फोन. आणि मला वाटलं की मी खिशात ठेवला आणि आम्ही दुसरं तिकडं सगळं बाकीचं सामान बिमान घेत. मग ती म्हणते माझ्या फोन तुझ्याकडे ना, म्हटलं तू असा नको काही पण बोलू. माझ्याकडे बोलली अरे कॉल आला होता तुला, म्हटलं शीट यार शॉप मध्येच राहिला. लकीली
म्हणजे इथंच होता फोन. म्हणजे आम्ही जास्त दोनच दुकानं गेलो, दोनच दुकानं गेलो ऍक्च्युली. त्यामुळे आणि तिथं पण कसं आहे सगळं व्यवस्थित लावलेलं आहे, फोन लावला तर लगेच त्या माणसानेच उचलला. तर अशा प्रकारे पियूला नवीन फोन भेटता भेटता राहिला आहे आणि माझी थोडी सेव्हिंग झाली आहे. याच्याकडून जरा लक्ष ठेवा लागेल. आता दुपारचं झाले 3 आणि ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होतात, तर ऍक्च्युली फायनली आमचा सगळा सामान येऊन गेला आहे जो आम्ही एक 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 करून मागत होतो. तर म्हटलं ठीक आहे आता तो जरा आपण दाखवून देऊया काय काय सामान आम्ही घेतला आहे. सो याच्यात बराचसा सामान आहे ऍक्च्युली. हा आम्ही आमच्या हिशोबाने मागवला आहे. अगेन डिस्क्लेमर की हा आम्ही आमच्या हिशोबाने, आमच्या अंडरस्टँडिंगने, आमच्या रिक्वायरमेंटनुसार मागितला आहे, सामान मागवला आहे. नॉट नेसेसरी की तुम्ही पण सेम सगळा सामान मागवायला पाहिजे. तर तुम्ही तुमची रिक्वायरमेंट आधी ठरवून घ्या की तुम्हाला काय काय हवं आहे. ते तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमची लिस्ट बनवू शकतात. मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स आणि डिटेल्स म्हणजे मे बी ती लिस्ट पण टाकून देईल जी मी बनवली आहे, तर कदाचित तुम्हाला हेल्पफुल होऊन जाईल. तर हे सगळं सांगण्यामागचा हेतू हाच आहे की लोकांना असं नको वाटायला की अरे यार मग तुम्ही आहे हे तर खूप जास्त महाग असेल किंवा असं असेल तसं असेल किंवा कम जे काही लोक म्हणते ना आम्ही यांच्यापेक्षा पण जास्त सामान घेतलं होतं. तर इंडिव्हिज्युअलनुसार म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार, प्रत्येक आई आणि त्या बाळानुसार तुमची रिक्वायरमेंट चेंज होऊ शकते. बट मला बऱ्याचशा लेडीज जे प्रेग्नन्सीमधनं जात आहेत त्यांनी बऱ्याचशा जणांनी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही ह्या विषयावर थोडंफार काही गाईड करा किंवा असं सांगा. आणि ॲक्च्युली जेव्हा आम्ही लास्ट टाईमला ऑल ऑफ सडन आम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला लागलं होतं, तर त्या क्षणाला आम्हाला दोघांना रिअलाईज झालं की आपली काहीच तयारी झालेली नाही आहे. आणि ॲक्च्युली त्याच्यानंतर ज्या क्षणाला आम्ही घरी आलो ना, त्या दिवसापासून आम्ही रोज ऑर्डर काही ना काही हे ते जसं जे डोक्यात आलं ते. तर पिऊन अशी पूर्ण एक लिस्ट बनवली आम्ही, ती दोघांनी बसून लिस्ट बघितली आणि मग वन बाय वन पूर्ण सामान एक एक करून तिने ऑर्डर केला. आणि आत्ता फायनली आय थिंक येऊन गेलं सगळं सामान. आता सगळं सामान येऊन गेलं. तर आत्ता आम्ही आमच्या मदर बॅगची पॅकिंग करतोय, तर म्हटलं तुम्हाला दाखवूय. फर्स्ट परचेस, सगळ्यात मोठा परचेस होतं हे. अरे हा, बाय द वे, हे जी ट्रॉली दिसते ना, ऍक्च्युली दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ दी ही बॅग. नाही थांबा, लोक नॉट एल कन्फ्युज होऊन जाईल ही बॅग नाही. ही जे तुम्हाला ट्रॉली दिसते ना, तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट परचेस होतं. म्हणजे आम्हाला रिअलाइज झालं की बाळाचं सामान ठीक आहे, ठेवणार कुठं ठेवणार जागा कपाटात पण ऑब्व्हियसली. हा, पिऊच्या सामान एवढा आहे ना, पण मग ते चुटर बुटर जे सामान असतं ते कुठे ठेवणार. सो मग थोडं रिसर्च केलं आणि दिस इज व्हॉट वी फाउंड. आणि ही खूप चांगली आहे, म्हणजे असं बाहेर निघते पूर्ण. देन 2, देन 3, सो खालचं एक 4, असं 5 कपांची आहे. आणि वरती सगळं नेफ्यूच्या वेळेस बघितलेलं अर्जुनच्या टाइमला खूप हेल्पफुल होत. तर बेसिकली इट इज काही नाही, बाळाला त्याच्यावर ठेवायसाठी आहे. पण जर हे वरून खूप सॉफ्ट आहे, इकडनं वेगळा इट्स प्लास्टिक, सो सुसू काही केली तर बेड खराब होणार नाही, बेड खराब होणार नाही आणि याच्यामध्ये थोडं अब्झॉर्ब होऊन जाईल अँड तुमचं आंग ओलं होणार नाही यार बेसिक. नेक्स्ट कमिंग टू द मोस्ट क्युटेस्ट सेक्शन, मला सगळ्यात आवडतं सेक्शन, बेबी क्लोथ्स आणि मसलिन क्लोथ्स आहेत काही स्वॉडलसाठी. स्वॉडल म्हणजे गुंडाळायला. काही नाही, हा नॉर्मल कपडा आहे पण इट इज एक्स्ट्रीमली सॉफ्ट आणि हे बाळाला गुंडाळायला हवे पहिल्या दिवशी. म्हणजे बस असं काहीतरी आहे, नॉर्मल दुपट्टे टाईप्स. तो असे 3 मागवलेत मी. आय नो मला हे कमी पडणार आहे आणि मला असे भरपूर मागवा लागणार आहे. नेक्स्ट इज क्यूट. सो आय एम ऑब्विसली मुलगा होणार आहे की मुलगी माहीत नाही, म्हणून मी जेंडर न्यूट्रल कलर घेतले. ब्लू पण नाही घेतलं, पिंक पण नाही घेतलं, मी रेड आणि ग्रीनमध्ये घेतले. तर मी कपडे अतिशय कमी घेतले कारण की अगेन माझ्या आईने भरपूर घेऊन ठेवले. सो म्हणून मी फक्त बॅकअप म्हणून की बाबा लास्ट मिनिट हॉचपॉच माझी नको व्हायला म्हणून मी घेतले. तर अशा 2 टोप्या आहेत अँड विथ ईच ऑफ देम असे छोटेसे सॉक्स टाईप आहे आणि हे मिटन्स आहेत हातात घालायला. नेक्स्ट इज कपडे, पण ते अगेन जास्त नाही घेतले आणि परत काही स्पेसिफिक कलर म्हणून घेतलेला नाही आहे. अशी छोटीशी चड्डी आहे, अतिशय जास्त छोटी चड्डी आहे आणि
टू सेट्स अगेन खूप म्हणजे खूपच साधे कलर घेतलेत मी, काही फॅन्सी नाही घेतलंय. एकदा बेबी आल्यावर जेव्हा जेंडर कळून जाईल मुलगा की मुलगी त्याच्या हिशोबाने नंतर कपडे घेऊ. एकदम फॅन्सी घेणार. एक रॉम्पर घेतलं, याच्यावर खूप आवड होती पण सध्या एकच घेतलंय. एकच घेतलंय कारण की ते घरी आणण्यासाठी चांगला ड्रेस हवा. मी हा जेव्हा बाळाला हॉस्पिटलमधून घरी आणू तेव्हा हे त्याला तिला त्याला तिला थोडं ऍडजस्ट करून घ्या. त्यासोबत कभी कभी इधर उधर निकल जाते. त्यासोबत अगेन एक टोपी मिळाली आहे आणि फुल सेट आहे मिटन्स आणि खालचे सॉक्स नाही पूर्ण कव्हर कव्हर्ड. आणि मी जे मसलिन क्लॉथ चे आहेत ना सेम असे छोटे दुपट्टे छोटे रुमाल मागवले ते बर्बिंग करता किंवा ठीक आहे तोंड पुसायला बेसिकली. सो असे 6 ते 7 मी छोटे रुमाल मागवले. एकदम क्युट आहे हे पण ना हे स्टार्टिंग हे आम्हाला आता घ्यायची काही गरज नव्हती. हाऊस बिलकुल घ्यायची काही गरज नव्हती. माझ्या आईला इतका आवडलाय इतका आवडलाय सगळ्यांना खूप आवडलाय. सो उभं उभं दाखवत असं असं याच्यात पूर्ण असं पूर्ण भालू आमचं. सो इट्स लाईक दिस एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट इट इज स्मेलिंग रिअली नाईस. सो असं हे ब्लँकेट आहे विच वॉज जे नेसेसरी नव्हतं आत्ता पण मला खूप आवडलं. मी घेतलं 2 बॉटल घेतल्यात ऑब्व्हियसली ते थर्मलवाले आहेत. तर माझ्या महिनीने मला सजेस्ट केलेलं की डिलिव्हरी झाल्यानंतर मोस्टली सगळे गरम पाणी थोडं कोमट पाणी पितात. सो एक आहे गरम पाण्यासाठी आणि दुसरं अगेन बहिणीने मला सजेस्ट केलं की अजवाईनचं पाणी प्यायचं असते. आता त्याचे मल्टिपल रिझन्स आहेत मल्टिपल बेनिफिट्स आहेत तर त्याचं पाणी पण थोडं काय म्हणतात हलकं गरम प्यावं लागतं. सो फॉर दॅट आणि कलर वेगळा आला. ऍक्च्युली आधी आम्ही 2 सेम कलर सेम मागून घेतले होते म्हटलं समजणार कसं म्हणून एक दुसऱ्या कलरची. प्रकाशने डोकं लावलं आणि तो म्हणे की एक वेगळ्या कलरची घे तुला कसं करणार कोणत्या याच्यात नॉर्मल पाणी आणि कोणत्या अजवाईनचं पाणी. तर असं हे 2 बॉटल तर आता हा जो हे इथे याच्यात काही नाही हे जे इथे नॉर्मल शॉल्स आहेत अगेन ते धुतले आणि त्याच्यात माझा ड्रेस पण आहे. सो मी ना कमिंग होम ड्रेस असं खूप ऐकलंय म्हणून मी कमिंग होम ड्रेस पण मागवलाय. ठीक आहे हे कप्पे होऊन गेलेत खाली. हा खालचा जो कप्पा आहे याच्यात सगळं बाळाचं सामान म्हणजे वाईप्स आहेत म्हणजे बेबी वाईप्स नॉर्मल. आता हा पर्टिक्युलर सेक्शन हा पर्टिक्युलर आणि याची म्हणजे आम्ही डायरेक्ट खूप हुशारी करून इतका मोठे घेऊन आलो. अरे वा माझ्या फ्रेंडनीच रेकमेंड केलं 86 आहेत त्याच्यामध्ये डायपर्स. तर हा पूर्ण डायरेक्ट डायपर एक जम्बो म्हणू शकतो आपण म्हणजे परत परत हे ते करायची गरज नाही. येस हे उघडला होगा गरज नाही आहे. नको ठीक आहे आपण पण नाही बघितलं तसं. हा आम्ही पण उघडू काय डायपर आहेत त्याच्यात लहानचे डायपर बस. आपल्याकडे जरी थर्मस असलं तरी जर इमिजिएट पिऊला गरम पाणी पाहिजे किंवा बाळासाठी गरम पाणी पाहिजे इव्हन तिथे आणि घरी पण हॉस्पिटलला ते युजली भेटून जातं जर आपण सांगितलं तर. पण जर घरी इमिजिएट इन्स्टंट गरम पाणी प्यायला कशासाठी पण तर एक केटली मागवली आहे ही पण ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. तर याच्यात तुम्ही इन्स्टंट गरम पाणी म्हणा किंवा जे पण लागत असेल आणि याच्यात पटकन खूप पटकन गरम होतात तर हा एक आहे. ते बाळांना पकडतात ना असे ते वाले हो काय म्हणतात ती ते आहे हे. तर हे 2 आहेत ऍक्च्युली झुलात टाकू शकतो एक नेहमी ठेव म्हणजे एक परमनंटली एक झुलात राहील आणि एक कॅरी करायला राहील असं. हा तर हे एक झुलात ठेवू आणि एक हे कॅरी करा आणि आमचं नशीब बघा चांगलं हे दोघं आम्हाला गिफ्ट केलंय तरी आपल्या अभिषेकने केलेलं आहे आणि प्रियंकाची फ्रेंड खुशालीने गिफ्ट केलंय व्हेरी थॉटफुल अँड युजफुल गिफ्ट. दोघे आम्हाला कामात येणार आणि दोघं जेंडर न्यूट्रल आहे अगेन म्हणजे कलर असा आहे की मुलगी दोघांसाठी युजफुल राहील. तर या शेवटच्या टप्प्यात सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे गिफ्ट आहे जे आम्हाला वहिनीने दिलंय ठेवून देतोय. सो दिस बॅग आता तुम्हाला दिसायला खूप साधी बॅग दिसत असेल आणि तुम्ही काय एवढं त्याची वाहवाई करताय जणू. सो ही अशी तशी बॅग नाही आहे दिस इज मदर बॅग.
आता ते कसं आहे ते पिऊ समजू शकते चांगल्या प्रकारे, मला नीट समजवता येणार नाही. पहिले मेन मेन कप्प्यापासून चालू करते. हा ऍक्च्युली ही पूर्ण मदर बॅगच्या हिशोबाने सगळे कप्पे आहेत, दुधाची बॉटल ठेवायला सगळे. इथे बेसिक बेसिक सेक्शन आहेत तुमचे. हे काय कसलं काय काय याचं काही लटकवायला असेल तर इथे आहेत कप्पे. आणि मेजरली मला जे समजलं आहे ते बघा, हे जे आहे ना, सो इथे हे थर्मल वाले बॉटल्स म्हणजे गरम दूध जर आहे तर मी पण नव्हतो बघितलं, ह्याच्यामध्ये गरम दुधाच्या बाटल्या ठेवता येतात. तर हे गरमच्या गरमच राहील. हा म्हणजे अझम्पशन तर आहे, कारण की ते थर्मल कोटेड आहे. छोटासा कप्पा आहे काही एकदम क्विकली पाहिजे असेल तुम्हाला तर. आणि हा जो कप्पा आहे हा कप्पा ओपन अप होतो इकडे, म्हणजे करते का असं. सो पूर्ण बॅग मेजरली न उघडता जर खालचं काहीतरी काढायचं असेल तर मग इथनं लगेच काढता येतं, नाहीतर मग इथनं तुम्हाला जर काही खराब चड्ड्या किंवा काय आतमध्ये टाकायचं असेल तर इथनं डायरेक्टली टाकू शकता. तर असं काही आहे. आणि हा सगळा सामान आम्ही बॅगेत भरू लवकरच. येस. सो हाऊ यू फिलिंग आता वाटतंय सगळं सामान बघून की कोणीतरी येणार आहे. डेज आर ओनली फ्यू डेज आर लेफ्ट. तर जी तुमची रिक्वायरमेंट असेल तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने तुम्ही तुमचा लिस्ट डाऊन करा. असं गरजेचं पण नाही की हे घ्यावंच लागतं. अगेन डिस्क्लेमर की हे घ्यायलाच पाहिजे. मी खूप सारं सामान घेतलेलं आणि तिने मला शेवटी लिस्ट पाठवली, प्रियंका हे फक्त 5 ते 6 गोष्टी घे, कारण की याच्या व्यतिरिक्त तुला काही लागणार नाहीये. आणि लिटरली मी तेवढंच घेतलं, मी तेवढंच सामान घेतलं आहे. ते दिसतंय खूप काही, पण आता फक्त कपडे बॉटल म्हणजे गरजेचंच आहे, एकदमच गरजेचं आहे, खूपच गरजेचं आहे. शॉल तर गरजेच आहे. ड्रेस आता माहितीये मला पुढे लागणार आहे, हे गिफ्ट आलेलं आहे, नाहीतर हे तर माहित नाही. आणि हे गरजेचं नव्हतं पण हे मला क्यूट वाटलं म्हणून मी घेतलं. बाकी एकदमच बेसिक सामान आहे होतो. आणि हा सगळे जण म्हणतील की बाळण्याच्या आधी तुम्ही बाळाचं सामान का घेतलं, नाही घ्यायला पाहिजे ऑल, आम्हाला पण माहिती आहे ते. म्हणून आम्ही नव्हतं घेतलं इतक्या वेळेस काही, इतके दिवस काही. माझ्या आईने घेऊन ठेवलंय भरपूरचं सामान, पण आई होती गावी आणि आमची सिनॅरिओ असा झाला की दवाखान्यात ऍडमिट झालं, दोघांना थोडी भीती वाटली. म्हणून मग आम्ही म्हटलं की एक थोडंसं काहीतरी सामान घेऊन ऍटलीस्ट आम्ही रेडी राहू काहीतरी झालं तरी. तर बाळाला 2-4 दिवस चालणार पुरतं सामान आहे, तेवढंच घेतलं. म्हणजे इव्हन कपडे की 2 दिवस चालतील, एक एक 2-2 सेट आहेत, बाकी काहीच नाही घेतलं. आणि अजून घेणार पण नाही, बेबी आल्यावर सगळं काही. सो असं आहे सगळं होतं आमची तयारी. सो असं एकदम असं धगधग होरेला आहे, मी तर धगधग होरेला आहे. सो बस हेच होतं, म्हणजे खूप लोकांनी सांगितलं होतं की अरे तुम्ही तुमची मदर बॅग प्रिपरेशन करताय, रेडी ठेवा. मला वाटलं की फक्त मीच करते, पण माझे जितके पण फ्रेंड्स आता आहेत त्या सगळ्यांनी मदर बॅग बनवतात. आणि बनवतो म्हणतात लागणारच, कारण तुझे सासू असो कोणी असो त्यांना पूर्ण नाही माहित की तुला काय लागणार आहे. आणि याच्यात असं खूप काही फॅन्सी गोष्टी काहीच घेतल्या नाहीत आम्ही, फक्त सगळ्या एकदम बेसिक नेसेसिटीवाल्या आणि इम्पॉर्टंट गोष्टीच आहेत. तर असं खूप आउट ऑफ द बॉक्स काही नाही आहे. तर आय होप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल. तर आजचा व्लॉगसाठी एवढंच आहे आणि खूप एक्साइटमेंट आता डे बाय डे वाढते. आणि तुमची पण कॅमेरा पलीकडे तेवढीच वाढत असेल, पण एक्साइटमेंट सोबत एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला प्रे करणं बंद करायचं नाही आहे. सो बेबी ऑन द वे, पियू आणि बेबीसाठी प्रे करा. आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर जे करायचं असेल ते करून जा. थँक्यू सो मच, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. बाय, टेक केअर, सी यू सून. सॉरी, एक मस्त खूप चांगली क्यूट गोष्ट दोघांची राहून गेली होती, हे बघून घेतो मी. तर हे कंगवा आहे, त्याचे नेल कटर वगैरे ते सामान, छोटे बूट्स आणि ए बी सी डीचं याला टाईम आहे. ही सिपर बॉटल सिपर सगळं असं ठेवून दिलं आणि हा सगळा सामान त्याच्यात चालला जाईल. इन 3-2-1 लाईक दिस. थँक्यू सो मच, बाय.